का हा खेळ नाही आहे, ही काय गंमत करत नाही आहे मी। अतिशय गांभीर्यपूर्वक तुमच्या भविष्य काळाचा तुम्हाला विचार करावा लागेल। या शिबिराच्या माध्यमातून ते आम्ही सांगायला आलेलो आहोत। प्रत्येक वेळेला त्यांनी अशा घोषणा करायच्या आणि नाही काय त्याचं पूर्ण करू शकले की हे निवडणुकीतील काय असतं ते फॅड असतं, बोलायचंच असतं असं असं तऱ्हेने मग वेळ मारून न्यायची जुमला। परंतु त्या 1.5 वर्षापूर्वी जे काय घडलंय ते तुम्हाला योग्य वाटतंय का? किती लोकांना योग्य वाटत नाहीये। काय घडलंय 1.5 वर्षापूर्वी? गद्दारी झाली या महाराष्ट्रावर, गद्दारीचा डाग लागला गेला। ज्याला वाटत नाहीये की महाराष्ट्रामध्ये बदल घडला पाहिजे अशा लोकांसमोर बोलायची मला गरज वाटत नाहीये। तुम्हाला वाटतं की नाही बदल व्हावा म्हणून? तुम्हाला वाटतं की नाही? तुम्हाला वाटतं की नाही? तुम्ही नका ओरडू। तुम्हाला वाटतं की नाही? तुम्हाला वाटतं की नाही? तुम्हाला वाटतं की नाही? हे बदल घडलाच पाहिजे या दृष्टिकोनात आपल्याला वाटचाल करायला पाहिजे। का बदल करायला पाहिजे हे राजकारणाविषयी नाही बोलत आहे मी। हा महाराष्ट्र घडवायचा आहे आपल्याला, शिवरायांचा महाराष्ट्र आहे। शिवशाहीची राजवट आली पाहिजे, मग कशी येणार? प्रत्येकाला ह्या ठिकाणी विचार करायची गरज आहे की आता माझं कर्तव्य काय आहे। शिवसेनेचा आहे ना या ठिकाणी मिळावा, मग प्रत्येकाने ठरवलं पाहिजे। मी इकडे आता परवा कोणतरी मगाशी तुम्ही त्याचा उल्लेख केला की मी निवडणूक लढवणारच असं सांगणारे पूर्वीचे नाव पण घ्यावंसं वाटत नाही, कारण त्यांना शिवसेनेत आम्ही सांगलो होतो। नाव घ्यावंसं वाटत नाही, कृतज्ञपणा किती असू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आहे ते। मध्यंतरी त्यांनी काहीतरी क्लिप केली होती की मिर्लेकर पोपट आहे, पोपट पोपटासारखे बोलतात, पण रस्त्यावर ते ज्योतिषी बसतात ना त्याच्यात पोपट असतो ना, ते भवितव्य काढतात ना कोणाचं तरी। तुमचं भवितव्य पण मीच काढणार आहे, लक्षात ठेव। तुम्हाला घडवलंय मी शिवसेनेने। जेव्हा तुम्हाला कुत्र पण विचारत नव्हतं त्यावेळेला तुम्हाला राजकारणात आणून बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी 2004 साली आला होतात, लक्षात ठेव। नाही तर दिलीप वळसे पाटलांनी तुमचं पोथेरं केलेलं होतं हे या पत्रकारांना पण माहिती आहे। त्याच्या अगोदरची गोष्ट सांगतोय, 2004 अगोदर आज त्यांच्याच वळचणीला जाऊन बसलात तुम्ही। दादांना शिव्या घालत होता, दादांच्या वळचणीला जाऊन बसलात तुम्ही। अरे काय नैतिकता आहे का तुमच्याकडे? प्रामाणिकपणा आहे का? निष्ठा तर कधीच नव्हती, मगाशी कोणीतरी उल्लेख केला, निष्ठा तर कधीच नव्हती। एकच वादा हड दादा, निवडणुकीच्या अगोदर मला त्या ठिकाणी गणपतीचं देऊळ कुठलं आहे ते नाही उजव्या सोंडेचा गणपती आहे त्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी, चांदणी चौकाच्या इथे ते गुरुजी कुठले ते घैसास गुरुजींचं देऊळ। निवडणुकीच्या अगोदर फक्त आम्ही तिघे जण त्या देवळात गेलो होतो, कसलं तरी त्यांचं त्या ठिकाणी विधी करायचा होता। ते त्यांची बायको आणि मी आणि त्या ठिकाणी विधी केला होता। त्या दिवसापासून संपूर्ण त्यांचा मतदारसंघ पूर्णपणे चाळून काढणारा हा रवींद्र मिर्लेकर होता। नुसतंच पोपटपंची करत राहिलो नाही की मनामध्ये त्यांचे विचार पेरले, शिवसेनेचे विचार पेरले आणि हे इतिहास घडवला। त्यावेळेला आपण पहिल्यांदा शिवसेनेचा खासदार आपण आणला,
पण कृतज्ञपणा एवढा, तुम्ही बाळासाहेबांची गद्दारी केलीत, मिरलेकरचं सोडा हो, तो एक कार्यकर्ता आहे, उद्धव साहेबांची तुम्ही गद्दारी केलीत, ज्या उद्धव साहेबांनी 3 वेळा तुम्हाला खासदार केलं त्याचा सूड उगवणार आहे, मी स्वतः त्या ठिकाणी सुडाने पेटलेलो आहे, लक्षात ठेवा. जसा तुम्हाला घडवू शकतो तसा तुमचं बिघडवू शकतो, ही ताकद या शिवसैनिकांमध्ये आहे, लक्षात ठेवा, ही ताकद या शिवसैनिकांमध्ये आहे. पण ते करण्यासाठी नियोजनबद्ध आपल्याला त्या ठिकाणी उभं राहावं लागेल, लक्षात ठेवा. शिवसैनिकांचा मेळावा आहे म्हणून सांगतो, नुसतंच त्रागा करून उपयोग नाहीये, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पेरणी करावी लागेल, लोकांना जाणीव करून द्यावी लागेल या महाराष्ट्र कधीच गद्दारांना थारा देत नाहीये. आता तुमचे दिवस असतील, पण 24 त्यावेळेला निवडणुका होतील मार्च एप्रिल महिन्यामध्ये, त्यावेळेला ही केंद्राची राजवट तर उलटून टाकणारच आहोत, पण त्यानंतरच्या विधानसभेमध्ये या शिवशाहीची राजवट पुन्हा एकदा निर्माण होणार आहे, अशा प्रकारची मानसिकता आपल्याला त्या ठिकाणी उभी करावी लागेल. आणि म्हणून या सर्व बाजूने पिळलेल्या जनतेला आधार देणारी राजवट त्या ठिकाणी आली पाहिजे, शिवशाही आली पाहिजे, पण ती करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मेहनत करावी लागणार आहे, लक्षात ठेवा. आपण नियोजनबद्ध काम करत नाही, वातावरणावर तर होणारच आहे. बाळासाहेबांची पुण्याई एवढी आहे, उद्धव साहेबांची पुण्याई एवढी आहे की ही जनता आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी सत्तेवर बसवणार आहे. पण या ठिकाणी जुन्नर आणि आंबेगावमध्ये आपण इतिहास घडवणार आहोत का, हा तुमचा खरा प्रश्न आहे. आंबेगाव कधीच कठीण नव्हतं आपल्याला. सुरेशजी, मला वाटतं तुम्ही त्यावेळेला उपजिल्हा प्रमुख होतात, मी त्यावेळेला संपर्क प्रमुख होतो. दिलीप वळसे पाटील त्या ठिकाणी मंत्री होते महाराष्ट्र राज्याचे. पण तरीही या आंबेगाव मध्ये आपण 5 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 1 अपक्ष सदस्य आपण आपल्या ताकदीवर निवडून आणलेले आहे, ते मंत्री असताना सुद्धा. त्यावेळेची गोष्ट सांगतो, खरं आहे तुमचं, खरंय, तिथूनच उचलती करा सुरू झाली. हे नतद्रस्त त्या ठिकाणी झाले, दिल्लीला गेले आणि त्यांनी मग सर्व मॅनेजेबल अशाच प्रकारचं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी शिवसेनेला उतरती कळायला लागली. पण ते गेलेत ना आता, मग आता परती चढती कमान आपल्याला चढवायचे. जे गेलं ते चांगलंच झालेलं आहे, लक्षात ठेवा. व्याज गेली, एक पाप गेलं आपण घडवलेलं, पण आता तरी आपण सुधारणार आहोत का? सुरेशजी, या प्रत्येक विधानसभेमध्ये त्याच्या बूथप्रमाणे बूथप्रमुख नेमले गेलेच पाहिजे, बियले नेमले गेले पाहिजेत. या 1000 मतदारांपैकी एका यादीतील म्हणजे 300 घरांपैकी किमान 100-150 घरं आपलीशी होतील, अशा प्रकारचा तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधला पाहिजे, मतदारांशी संवाद केला पाहिजे, सुसंवाद केला पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत. आणि ह्या सर्व भ्रष्ट काळामध्ये त्यांचं जीवन सुसह्य कसं होईल, अशा प्रकारचा संपर्क आणि संवाद साधून त्यांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे. शिवसैनिकांनी आधारवड बनून जनतेचं काम केलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता जनता ससे हुलपट झाली आहे, जनतेची सर्व बाजूनी पिळलेली आहे, महागाईने पिळलेली आहे, जगणं असह्य झालेलं आहे, वातावरण सर्व ढगाळ झालेलं आहे. त्यातून एकच आधार वाटतोय जनतेला, आणि ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आधार वाटतोय. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक म्हणून आपल्याला आता जनतेला आधार द्यायचं काम करायचं आहे, त्यांना त्या ठिकाणी सक्षम बनवायचं काम करायचंय. त्यांचे जे काही प्रश्न असतील ते आपल्या ताकदीच्या जोरावर आपल्याला ते सोडवण्याचं काम करायचं आहे. शिवसेनेचा जन्म आंदोलनातून झालेला आहे, लक्षात ठेवा. अन्यायाविरुद्ध लाथ मारण्याच्या इतक्या हिंमत असलेला शिवसैनिक त्या ठिकाणी घडवण्याची गरज आहे. आणि एक अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे की जुन्नर, या जुन्नर मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढला आमदार हा शिवसेनेचाच असेल, अशा प्रकारचा गावागावातनं त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केली पाहिजे. आंबेगाव मध्ये
काय व्हायचं असेल तेव्हा मगाशीच कोणतरी म्हणालं आंबेगावमध्ये सुद्धा आपला आमदार होऊ शकतो, आघाडीच्या राजकारणामध्ये काय व्हायचं असेल ते होईल, पण खालच्या निवडणुका आहेत, ग्रामपंचायती आहेत, पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत, जिथे आपण कायम भगवा फडकवत आलेलो आहे त्या ठिकाणी तुमचा ठसा उमटला पाहिजे, अशा प्रकारचे त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या पाहिजेत. त्यांचं कर्तव्य काय, पदावर बरोबर मोठेपण मिळतं पण पदाबरोबर जबाबदाऱ्या येतात लक्षात ठेवा, पदाबरोबर कर्तव्य तुम्हाला त्या ठिकाणी बजावण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. ज्या भागाचं मी नेतृत्व करतोय, ज्या यादीचं मी नेतृत्व करतो, त्या यादीमध्ये शिवसेना एक नंबरवर आली पाहिजे अशा प्रकारचा ध्यास तुम्ही प्रत्येक बूथ प्रमुखाने आणि कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. तरच आणि तरच भविष्य काळातील आव्हानं आपण पेरू शकणार आहोत. पैसा अमाप टाकणार आहे ह्या वेळेला भाजप, अपक्ष उभे करतील काय करतील, पैसा अफाट टाकणार आहे. खेडमध्ये आपला अनुभव आलाय ना, जुन्नरमध्ये पण अपक्ष उभे करून त्यांना 50-50 लाख रुपये, 1-1 कोटी रुपये, 5-5 कोटी रुपये द्यायचे आणि आपला उमेदवार पाडायचा, हे मागच्या वेळेला केलंय भाजपने. ह्या भाजपला ह्या महाराष्ट्राचं वाटोळ केलेलं आहे लक्षात ठेवा. भाजपने दुर्दैवाने आम्ही त्या ठिकाणी 25 वर्ष आमची त्या ठिकाणी कुसली अशा प्रकारचा उद्धव साहेब बोलले ते काही खोटं नाहीये. आपला हात धरून, शिवसेनेचा हात धरून भाजप मोठी झाली आणि आज संपूर्णपणे आपल्याला संपवायला निघाले लक्षात ठेवा. शिवसेना संपलेली चालेल का? शिवसेना संपलेली चालेल का? उद्धव साहेबांना संपवण्याचा त्यांनी ध्यास घेतलाय ते चालेल का? उद्धव साहेब संपले तर उद्या मुंबई आपली होईल, उद्धव साहेब संपले तर महाराष्ट्र आपला होईल आणि हे सर्व राजकारण आपल्या ताब्यात राहील. या एका स्वप्न पाहत आहेत हे लोक, पूर्ण करून द्यायचं आहे आपल्याला ते, कुठल्याही परिस्थितीत हे स्वप्न पूर्ण करून द्यायचं नाही, ना तर आपल्याला राहणं मुश्किल होणार आहे. मराठी माणसाला मुंबई सोडायला लागेल अशा प्रकारचं ताब्यात घेण्याचं राजकारण चालू आहे. मुंबई महानगरपालिका जिंकली तर शिवसेना संपेल अशा प्रकारचं त्यांना वाटतंय, पण मुंबई महानगरपालिका काय, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची मानसिकता या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यासाठी जनता आपल्या बरोबर आहे, पण जनतेपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता तुम्हाला घडवणं गरजेचं आहे लक्षात ठेवा. तुम्ही सर्व जे पदाधिकारी आहात नुसतं वातावरणाला भुलून जाऊ नका. वातावरण 100% शिवसेनेच्या बाजूने आहे, पण त्या जनतेपर्यंत पोहोचणारा कार्यकर्ता अजून तुम्ही त्या ठिकाणी पोहोचतो की नाही याची पाहणी करत नाही आहात. त्या ठिकाणी बूथप्रमुखाने सहबूथप्रमुख नेमलेत की नाही हे पाहणी करत नाही आहात. तुम्ही जनतेच्या घरापर्यंत त्यांना आधार देण्याचं काम शिवसैनिक करतो की नाही हे तुम्ही पाहत नाही आहात. ते करण्याची गरज आहे लक्षात ठेवा. जेवढी संघटना मजबूतीने उभी राहील तेवढं भवितव्य आपलं उज्ज्वल होत राहील हे लक्षात ठेवा. आणि म्हणून संघटना घडवण्याचं काम फेसबुकला.